महिला करण्याचा एक ही असते चितळे केतकी चितळे ही महिला तरुणी सुरुवातपासून वादग्रस्त राहिलेली आहे. पूर्वीच्या काळात शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि अनेक महापुरुषांवर सुद्धा त्यांनी अशा टिप्पण्या केल्या असं लक्षात येते. आणि काल पवार साहेबांवर एका वकिलाची जी अत्यंत विकृत पोस्ट होती ती तिने हे केली. आज अकोला राष्ट्रवादी युवतीच्या वतीनं सुद्धा सायबरला एक तक्रार दिलेली आहे. खदान पोलीस स्टेशनला एक तक्रार केतकीच्या विरुद्ध दिली. मात्र तिचं जेवढं वय आहे तेवढी नातवंड साहेबांची आहे त्याच्यामुळे आदरणीय साहेबांवर बोलताना एक मला असं वाटतं तिनं मर्यादा पाळायला पाहिजे नाहीतर तिच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. कारण हे बोलणं अत्यंत चुकीचं आहे आणि वादग्रस्त विधानाने 5-6 महिने चर्चेत राहून आपला TRP वाढवणे याच्या पलीकडे त्यांचा काही उद्देश नसावा. शेवटी स्त्री आणि महिला म्हणून आम्ही त्यांचा आदरच महिला म्हणून आदर करतो पण तिच्या वक्तव्याचा कोणीही समर्थन करू शकत नाही. काल आणखी एकाने पवार साहेबांवर खालच्या पातळीवर टीका केली. 12 मध्ये आता गोडसे तयार करा असं काहीतरी एक केलं तर ही जी विकृती आहे ही पसरवण्याचं काम कोण करते आहे. मागच्या काळात टीका होत होत्या राजकीय टीका करण्याचा एक स्तर होता मात्र तो का खालावला. देवेंद्र फडणवीस जी जेव्हापासून विरोधी पक्षनेते झाले तेव्हापासून हा स्तर जास्तच खालावलेला दिसतोय. त्याच्यामुळे महाराष्ट्र राजकारण कोण्या दिशेनं चाललंय आणि अशावर राज ठाकरे बोलले असतील तर त्यांनी जर तिला झापलं असेल तर ते निश्चितच एक समर्थनीय बाब आहे राजशिष्टाचार म्हणून. पण देवेंद्र फडणवीसांसारखे मुत्सद्दी नेते जर यावर काही बोलायला तयार नसतील तर मला असं वाटते ही फार गंभीर बाब आहे.